नमस्कार। रस्ता, रस्त्याचे अधिकार, रस्त्याच्या अधिकारासंदर्भात वाद आणि रस्त्याचे अडवणूक हे काही महत्त्वाचे आणि जटिल प्रश्न असतात। एखाद्या मालमत्तेला किंवा एखाद्या घराला जाण्यायेण्याचा जर रस्ता नसेल तर त्याचा परिणामकारक उपयोग होऊच शकत नाही। म्हणून रस्ता आणि त्याचे अधिकार हा अनन्य साधारण महत्त्वाचा विषय आहे। आणि जेव्हा या संदर्भात कोणताही वाद उद्भवतो तेव्हा या बाबतीत गोंधळ उडण्याची शक्यता ही जास्त असते। आता असा गोंधळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे रस्ता आणि त्या संदर्भात वाद उद्भवल्यास नक्की काय करायचं हे पटकन कळत नाही। कारण रस्ता आणि त्या अंतर्गतला वाद याच्याकरता आपण विविध कायद्यांतर्गत विविध ठिकाणी दाद मागू शकतो। मग नक्की कुठे दाद मागायची हे कळत नाही आणि गोंधळ उडतो। तर आपण आज रस्त्याच्या वादासंदर्भात कुठे कुठे दाद मागता येते आणि कधी कधी कुठे कुठे दाद मागावी याची थोडक्यात माहिती घेऊया। जेव्हा कोणत्याही मालमत्तेच्या संदर्भात रस्त्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा त्या संदर्भात आपण मुख्यतः तीन कायद्यांतर्गत दाद मागू शकतो। पहिला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, या अंतर्गत तहसीलदाराकडे दाद मागता येते। दुसरा आहे मामलतदार कायदा, या अंतर्गत सुद्धा आपल्याला तहसीलदाराकडे दाद मागता येते। आणि तिसरा आहे तो म्हणजे इजमेंट्स ॲक्ट, या अंतर्गत आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागता येते। मग आता ह्या तीन कायद्यांमध्ये नक्की भेद काय आहे, नक्की कशाकरता कोणत्या कायद्याचा वापर करायचा? तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्याच्याकरता त्या रस्त्याचं कागदोपत्री अस्तित्व नसणं किंवा सिद्ध झालेलं नसणं आवश्यक आहे। जेव्हा एखादी वहिवाट असेल पण त्या वहिवाटीचं कागदोपत्री अस्तित्व नसेल किंवा ती वहिवाट म्हणून कोणी घोषित केलेली नसेल आणि आपल्याला वहिवाट म्हणून ती घोषित करून हवी असेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा उपयोग करू शकतो। बरं, यातली जी कलम 143-44 जी तरतूद आहे ती काहीशी मर्यादित आहे, म्हणजे ती बांधावरनं रस्ता देण्यापुरती मर्यादित आहे। म्हणजे आपल्याला आपल्या शेतजमिनीला किंवा जमिनीला लागून जो बांध आहे त्या संदर्भात वाद असतील, त्या बांधावरनं जाण्यायेण्याचा रस्ता घोषित करून हवा असेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या त्या तरतुदी अंतर्गत तहसीलदाराकडे अर्ज करणं, दाद मागणं हे योग्य ठरेल। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मामलतदार कायद्याचा। आता मामलतदार कायदा कलम 5 आणि 6 मध्ये सुद्धा या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदी आहेत। पण त्यामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की जेव्हा एखाद्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची अडवणूक केली जाते किंवा बंद केला जातो तेव्हा आपण मामलतदार कायद्याच्या तरतुदी अंतर्गत अर्ज करू शकतो। म्हणजे त्याच्याकरता त्या रस्त्याचं भौगोलिक किंवा प्रत्यक्ष आणि कागदोपत्री अस्तित्व आणि त्याचा पुरावा असणं हे आवश्यक आहे। आणि जेव्हा असा पुरावा आहे आणि तो बंद झालाय असा जेव्हा वाद उद्भवतो तेव्हा आपण मामलतदार कायद्या अंतर्गत तहसीलदाराकडे अर्ज करू शकतो आणि ती जी काही अडकाठी किंवा अडवणूक झालेली आहे ते काढून टाकण्याचे आदेश आपण मागू शकतो। आता जेव्हा याच्यापेक्षा फार किचकट स्वरूपाचा प्रश्न होतो, म्हणजे मालमत्तेचे मालकी, ताबा, त्याला जाण्यायेण्याचा रस्ता, त्याची अडवणूक असे सगळे प्रश्न एकत्रितपणे असतात, तर ह्या सगळ्या प्रश्नांचा एकत्रित जर विचार करायचा झाला तर ते महसुली अधिकारी किंवा महसुली न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्रात पलीकडे आहे। म्हणून त्याच्याकरता आपल्याला इजमेंट ॲक्ट अंतर्गत दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागणं हे क्रमप्राप्त किंवा योग्य ठरतं। म्हणजे थोडक्यात जर आढावा घ्यायचा झाला तर बांधावरनं आपल्याला रस्ता हवा असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत तहसीलदाराकडे अर्ज करावा। अस्तित्वात असलेल्या रस्त्याची अडवणूक झाली असेल ती आपल्याला मोकळी करून हवी असेल
फक्त मामलतदार कायद्याअंतर्गत तहसीलदाराकडे अर्ज करावा. आणि जेव्हा रस्ता हा एवढा साधा प्रश्न नसेल, त्यात अनेक किचकट मुद्दे असतील, मग मालकी असेल, ताबा असेल, वहिवाट असेल, बोजा असेल, जेव्हा रस्ता आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक बाबी त्या वादामध्ये अंतर्भूत असतील, तेव्हा आपण महसुली न्यायालयाचा मार्ग न धरता या सगळ्या बाबतीत निकाल देण्याचे अधिकार असलेल्या दिवाणी न्यायालयाचा मार्ग धरणं हे जास्त आवश्यक आहे. मला कल्पना आहे की आजही रस्त्यासंदर्भात फार मोठ्या प्रमाणावर वाद उद्भवत आहेत आणि त्यापैकी बहुतांश वेळेला चुकीच्या कारणाकरता चुकीच्या ठिकाणी दाद मागल्यामुळं लोकांचं नुकसान होत आहे. तर हे टाळण्याकरता जेव्हा आपल्यापुढे आपल्या रस्त्याचा प्रश्न उद्भवेल तेव्हा तो मगाशी आपण चर्चा केलेल्यापैकी नक्की कुठल्या प्रकाराचा आहे याचा आधी अंदाज घ्यावा आणि मग त्याच्या अनुषंगाने आपण कुठे दाद मागायची याचा योग्य निर्णय आपण निश्चितपणे करावा. धन्यवाद.